नमस्कार ऑल इन वनच्या या भागामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण साडीला गोंडे लावण्याचा आणखी एक सुंदर असा प्रकार पाहणार आहोत चला तर मग पाहूया या प्रकारासाठी लागणारं साहित्य या प्रकारासाठी मी या ठिकाणी हे दोन कलरचे धागे घेतलेले आहेत मी या ठिकाणी हा पंचगंगी धागा वापरलेला आहे सुया तीन प्रकारच्या घेतलेल्या आहेत पहा ही जगा लांब आणि जाड असणारी सुई आहे ही आपली हात सिलाईची सुई आहे आणि ही मोठ्या नेड्याची सुई आहे दोन प्रकारचे बीड्स वापरलेले आहेत हे गोल बीड्स आहेत आणि हे बेलच्या आकाराचे बीड्स या ठिकाणी मी वापरलेले आहेत आणि कठर एवढं साहित्य आपल्याला या प्रकारासाठी आवश्यक आहे चला तर हे गुंडे कशा पद्धतीने तयार करायचे हे आपण पाहूयात मी या ठिकाणी हा साठ पदरी धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे बऱ्याच जणांची अशी कमेंट येते की धागा ओवला जात नाही साठ पदरी धागा सुईमध्ये ओवला जात नाही ज्यांना धागा ओवायला अडचण येते त्यांनी ज्या ठिकाणी हे धाग्याचं टोक असतं या ठिकाणी या पद्धतीचा हा फेब्रिक ग्ल्यू किंवा फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि मग सुईमध्ये धागा ओवायचा आहे धागा ओवला जाईल मी या ठिकाणी हा साठ पदरी धागा सुईमध्ये ओन घेतलेला आहे मी या ठिकाणी ही मोठी जाड सुई घेतलेली आहे आता हा ओलेला धागा मी यावरती पकडत आहे पहा आपल्याला जेवढी गोंड्याची उंची हवी आहे त्या पद्धतीनं पुन्हा एकदा दाखवते हे साठ पदरी धागा आहे आणि जेवढी गोंड्याची उंची हवी आहे तुम्ही असं जरी घेतलं तरी चालेल तेवढ्या उंचीवरती आपण हे धागे ठेवायचे आहेत मला एवढ्याच उंचीचा गुंडा हवा आहे मी एवढ्या उंचीवरती हे धागे ठेवत आहे आणि आपण नेहमी ज्या पद्धतीनं गुंडे बांधून घेतो आपण नेहमीच्या पद्धतीनं नेहमी गुंडे बांधत असताना आपण हातसिलाईच्या सुईमध्ये हा एक पदरी गोल्डन धागा घेतो त्या पद्धतीनं एक पदरी गोल्डन धागा मी या हातसिलाईच्या सुईमध्ये घेतलेला आहे हे सर्व धागे याच्यामधून आपण ही सुई काढून घेणार आहोत नेहमीची गुंडे बांधण्याचीच पद्धत आपण या ठिकाणी वापरतोय सर्व धागे सुईमधून काढले एक वेढा द्यायचा आहे आता पूर्ण सगळ्या धाग्यांच्यामधून सुई पहा सगळे धागे यामध्ये घेतलेले आहेत आणि या पद्धतीनं इथं हा गोंडा बांधलेला आहे ज्यांना असा हातात पकडून येत नसेल त्यांनी जाड दोरा बांधून घेऊन त्या दोऱ्यावरती जरी गोंडे बांधले तरीही चालेल हे नेहमीच्या पद्धतीने आपण हे तीन वेढे घेणार आहोत हे तीन वेढे झाल्यानंतर मी सुईमधून हा गोंडा काढून घेते आणि उभे तीन धागे आपण घालून घेऊयात वरून खाली जे बांधलेले धागे होते त्यामधून सुई काढायची आहे आणि असे तीन वेढे द्यायचे आहेत म्हणजे आपला हा गोंडा पॅक होईल आणि आपण जेवढी गोंड्याची उंची ठेवणार आहोत तिथंपर्यंतच हा गोल पण धागा ठेवायचा आहे आणि हा गोंडा मी कट करून घेते या पद्धतीनं आपला हा गोंडा तयार होणार आहे असे आपण गोंडे तयार करून घेणार आहोत आणखी एक वेळेस दाखवते हा सुईमध्ये साठ पदरी धागा आहे जाड मोठी सुई घेतलेली आहे त्याच्यावर आपणाला जेवढी उंची हवी आहे तेवढ्या उंचीवरती हे सगळे धागे ठेवून घ्यायचे आहेत जेवढी उंची हवी आहे तेवढ्या उंचीवर हे सर्व धागे ठेवून घेतलेले आहेत आणि सुईमध्ये एक पदरी धागा घालून घेतलेला आहे या सुईनी या सर्व धाग्यांच्या मधून सुई काढून घ्यायची आहे हा एक वेढा आता सुई सर्व धाग्यांच्या मागून घेतलेली आहे पहा नेहमीची आपली गोंडे बांधण्याची सेम प्रोसिजर आहे या पद्धतीनं पुन्हा सर्व धाग्यांमधून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करायचं असं तीन वेळेस करायचं सुईमधून हा गोंडा काढून घ्यायचा आणि उभे तीन वेळे देऊन घ्यायचे वरून खाली आणि आपल्या धाग्यांच्या सोबत हा गोल्डन पण धागा ठेवायचा आणि हा गोंडा कट करायचा या पद्धतीनं हा गोंडा तयार होईल या पद्धतीनं मी या ठिकाणी हे गोंडे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोंडे आपण साडीला कशा पद्धतीनं लावायचे ते पाहूयात या ठिकाणी मी सुईमध्ये चार पदरी धागा ओवून घेतलेला आहे आता या सुईमधून हा आपण तयार केलेला गोंडा वरच्या धाग्यातून आपण ओवून घेणार आहोत या सुईमध्ये अशा पद्धतीनं हा गोंडा ओवल्यानंतर इथून एक वेढा द्यायचा आहे म्हणजे आपला हा गोंडा सगळं वरती येईल असाच वेढा आणखी एक वेळेस देऊयात म्हणजे हा गोंडा मजबूत बसेल अशा पद्धतीनं हा धाग्यामध्ये गोंडा घातल्यानंतर जो बेल आकाराचा बीड आहे हा हा बीड मी यामध्ये ओवून घेते आणि त्यानंतर एक गोल बीड यामध्ये ओवून घेते अशा पद्धतीनं एक गोंडा एक बेल आकाराचा बीड आणि एक राऊंड शेप मधला बीड यामध्ये ओवून घेतलेला आहे आता आपण हे ही सर्व डिझाईन साडीला अटॅच करूयात पहिल्या गोंड्यापासून अर्धा इंच अंतरावर खालून वरती सुई आपण काढून घेतोय आता या पद्धतीनं खालून वरती घेतल्यानंतर या गोल बीड मधून सुई बाहेर काढायची आहे पूर्ण खेचून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक वेढा खालून वगती आणि पुन्हा धाग्यामधून सुई काढून एक वेढा द्यायचा आहे पुन्हा या गोल बीडमधून सुई वगती काढायची आहे आणि पुन्हा एकदा हा धागा साडीला अटॅच करायचा आहे खालून वगती आणि या बीड मधून काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मध्ये दोन वेडे देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर हा धागा या बेल बेलमधून खाली काढून घ्यायचा आहे आणि या ज्या धाग्यांनी आपण हा गोंडा बांधलाय त्या धाग्यामधून पण ही सुई खाली काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कुठेही गाठ ही दिसणार नाही आणि आपला गोंडाही मजबूत होईल आता आपण गोंड्या एवढा अंतर या धाग्याचं ठेवून या ठिकाणी हा धागा कट करणार आहोत अशा पद्धतीनं आपण हे गोंडे लावणार आहोत आणखी एक गोंडा दाखवते या सुईमध्ये एक गोंडा यामधून इथून हे सगळे धागे सुईमध्ये ओवून पण हा गोंडा पॅक करणार आहोत एक वेढा द्यायचा आहे आणखी एकदा आहे याच पद्धतीनं आणि यावरती पेल साईजचा बीड यावरतीच राऊंड शेपमधील बीड या पद्धतीनं आपली सगळी डिझाईन तयार झाली ही आपण साडीला अर्धा अर्धा इंच अंतरावरती आपण हे गोंडे लावलेले आहेत बघून खाली या बीडमधून सुई बाहेर काढायची धागा खेचायचा या ठिकाणी एक वेढा देऊन घ्यायचा सुई पुन्हा बीडमधून बाहेर काढायची साडीला आणखी एकदा वेढा घ्यायचा पुन्हा या बीडमधून धागा काढायचा खाली आणि मध्ये आणखी दोन वेडे घ्यायचे या पद्धतीनं घेतल्यानंतर या बेलमधून हा धागा आपण खाली काढणार आहोत आणि नंतर ज्या धाग्यांनी हा गोंडा आहे त्या धाग्यांमधून हा धागा काढून घेणार आहोत आणि गोंड्याच्या उंचीवरती धागा कट करून घेणार आहोत या पद्धतीनं आपले हे गोंडे तयार होतील सर्व गोंडे झाल्यानंतर आपण हे गोंडे एकसारखे कट करून पण घेणार आहोत अशा रीतीनं आपण हे नवीन डिझाईनचे आणखी एकदा गोंडे अगोदर तयार करून हे साडीला गोंडे लावण्याचा हा नवीन प्रकार आज आपण पाहिलेला आहे तुम्हा सर्वांना हा साडीला गोंडे लावण्याचा प्रकार कसा वाटला प्रकार आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद